सासूबाई काय चाललंय तुमचं? काही नाही हो, असंच. मला तो खूपच कंटाळा आलाय. शी, खूप म्हणजे खूप कंटाळा आलाय. काय हो, बरेच दिवसात तुम्ही तो तुमचा अड्डा नाही जमवलात? तुमच्या त्या आयटम मैत्रिणी आणि पत्त्यांचा डाव वगैरे काहीतरी करा ना. खूप त्याची आठवण नका काढू. आम्ही ना फ्लॅशबॅक मध्ये जातो. एक डाव त्या आल्या तर आमचा तिरडा मा म्हणजे केवढा बडकला. दुसऱ्यांदा आल्या तरी कडक लक्ष्मी घरात आले ना आम्हाला जेलमध्ये घेऊन गेले. आता तिसऱ्यांदा त्यांना बोलवायचं मग काय होईल कोणास ठाव. काय हो तू मासली कशा पायी आठवण झाली आज? हा म्हणजे काय, या घरामध्ये ना खूप शांतता वाटतेय मला. घर नुसतं खायला उठलंय आणि ती मधुरा पण बाहेर हिंडत असते आणि टाइमपास करायला काही विषयच नाहीयेत. चघळायला पण काहीतरी हवं ना. हाय का आता आम्ही या घरात असताना तुम्हाला काही वेगळा टाइमपास पाहिजे का? काय तुम्ही बी बरं या बघा, ती मधुराची बहीण तिचं पोरगं हरवलं तुम्हाला माहिती आहे ना. आता न्यूज घ्या, मधुराची बहीण आहे ना तिचं नुसतं पोरगच नाही तिचा नवरा बी हरवला. आता नवरा हरवला? आता हरवला कस होता पळून गेला ते आम्हाला ठावं नाही. पण आम्हाला विचाराल ना तर माणसी सारखी बायको असेल तर कोणी बी नवरा पळूनच जाईल. आता माझ्याच कडे बघा ना, माझ्या नवऱ्याची हिंमत आहे का कुठे पळून जायची? कसं मुठीत ठेवलेला आहे. तुमची गोष्ट वेगळीच आहे बघा जरा. म्हणजे आमच्या पोराला लई वाटेल पळून जायला, पण काय तुमचा भरिसा नाही ना, राज्याला चाकू त्याच्या छातीवर ठेवून झोपत असाल. झाला का ना टाइमपास तुमचा? आता जाऊ चहा ना. कोण मी? प्लीज एफ एम का? पण त्याला सांगायला तर पाहिजे का? नाही येते.